जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चांदवड तालुक्यातील आसरखेडा येथील सागर माधव रकिवे या तरुणास सैन्य दलात भरती करून देतो असे सांगून राजू शंकर आहिरे व दीपक दादाजी बागुल दोघे राहणार वाखारी तालुका देवळा या दोघांनी रकिबेकडून सुमारे 3 लाख रुपये घेतले व भरती केले नाही म्हणून सागर रकिबे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात चांदवड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून या दोघांपैकी दीपक दादाजी बागुल यास चांदवड पोलिसांनी चांदवड न्यायालयात हजर केले असता त्याच दिनांक 12 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून राजू शंकर आहिरे याचा चांदवड पोलीस शोध घेत आहेत। या संदर्भात चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारावरकर यांनी अधिक माहिती दिली। आसरखेडी याला राहणारा सागर माधव रकिबे याला आणि त्याच्या 4-5 मित्रांना दिनांक 4 रोजी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार्जशीट प्रमाणे दाखल झालं आहे। त्याच्यामध्ये राजू शंकर आहिरे आणि दीपक दादाजी बागुल या दोघांनी सैन्यामध्ये भरती करतो या मुलांना असं म्हणून प्रत्येक 2 ते 3 लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे। सदर गुन्ह्यामध्ये दीपक दादाजी बागुल याला आपण अरेस्ट केलेलं आहे आणि त्याची दिनांक 12 पर्यंत आपल्याला पीसी आहे। जवळपास फसवणुकीची अमाऊंट 15 ते 20 लाखापर्यंत जाते। सदर गुन्ह्यामध्ये अजून एक वॉन्टेड आरोपी आहे राजू शंकर आहिरे याचा शोध तात्काळ घेऊन त्याचा अटक करायची आम्ही तरतूद ठेवली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास हे पीएसआय सनस करत आहे। याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सनस हे करीत आहेत। दरम्यान या दोघांनी अजूनही काही तरुणांना असे सैन्य दलात भरती करून देऊन असे आश्वासन दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देवदास जाधव चांदवड।